प्रचंड संख्य ने आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली आज चारोटी इथे हा रास्ता रोको आंदोलन आम्ही करत आहोत। खास करून जे काही जमिनीचे प्रलंबित प्रश्न आहेत, देवस्थान आहे, वनपट्टा आहे, गायरान जमीन आहे, वर्कर्स जमीन आहे, त्याचप्रमाणे ह्या भागातून जे जाणारे कर्मचारी ह्या जमिनीसाठी ज्यांनी संघर्ष केला 1945 सालामध्ये ज्यांनी संघर्ष केला जमिनीसाठी, आणि जे आमचे आदिवासी लंगोटी बहादर ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आणि तो दिवस हा आज 10 ऑक्टोबर हा आम्ही प्रत्येक वर्षी फार मोठ्या संख्येने एकत्र येऊन या आमच्या क्रांतिवीरांना स्मरण करतो, आणि त्या अनुषंगाने आजचा हा रास्ता रोको आम्ही आंदोलन येथे चारोटी येथे घेत आहोत। ह्या ज्या संबंध जमिनी जेव्हा गेल्या 100 वर्षापासून ह्या संबंध आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल याच्या कब्ज्यामध्ये ज्या जागा आहेत ह्या जागा अजूनही 7-12 सदरी नोंद झालेली नाही, आणि हे जे प्रकल्प जात आहेत उदाहरणार्थ बुलेट ट्रेन, सुपरफास्ट हायवे, फ्रेट कॉरिडॉर, वाढवण बंदर असे जे प्रकल्प केंद्राचे जात आहेत याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांची हजारो एकर लाखो एकर जागा ही संपादित केलेली आहे, आणि अजूनही ह्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही। त्या संपूर्ण शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे, वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे, आणि 23 एप्रिल मध्ये आम्ही जो महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी एक आंदोलन दिलं होतं ठिय्या आंदोलन, त्यावेळेस महसूल मंत्र्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की ज्या 100 वर्षापासून तुम्ही त्या जमिनी कसतायत ह्या जमिनी आमचे महसूल अधिकारी, ग्राउंडचे जे अधिकारी आहेत, तहसील तलाठी आहेत, सर्कल आहेत, हे सर्व येऊन त्या जागेची GPS मोजणी करतील, पाहणी करतील, शेतातल्या पिकाची पाहणी करतील, आणि यापुढे या ज्या जमिनी कब्ज्यामध्ये आहेत हा कब्जेदार मालक होईल अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं होतं। दरम्यान आम्ही 30 मेला पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर आम्ही एक आंदोलन दिलं होतं किसान सभेच्या नेतृत्वाखाली, आणि त्यावेळेस आम्ही या सर्व जमिनीचे फॉर्म भरून तहसील कलेक्टर कार्यालयामध्ये आम्ही सबमिट केले होते। परवाच्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलं, कलेक्टर महोदय तिथे उपस्थित होते, अन्य महसूलशी संबंधित अधिकारी उपस्थित होते, त्यांनी सांगितलं की तुमचे सर्व फॉर्म आम्ही शॉर्टनी रस्त्यावर आंदोलन करणारे लोक आहोत, आमचा लाल झेंडा हा नेहमी रस्त्यावर जेव्हा तेव्हा देशावर राज्यावर जिल्ह्यावर तालुक्यावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा आमचा हा लाल झेंडा रस्त्यावर उतरतो। आमचं सर्व नेतृत्व आमचे पोलिट ब्युरो मेंबर असो ढवळे इथे उपस्थित आहेत, आमच्या जनवादी महिला संघटनेच्या सेंट्रल कमिटी मेंबर मरियम ढवळे आहेत, आमच्या राज्याचे सेक्रेटरी इथे उदय नारकर आहेत, जिल्हा सेक्रेटरी किरण गर आहेत, आमचे सर्व पदाधिकारी इथे आम्ही उपस्थित आहोत। आम्ही नेहमी मोर्चा काढणार आहोत। आज साधारणतः आमचा आकडा हा 25,000 वरती आहे, अजूनही लोक येत आहेत, आणि आमदाराला जर आज लेखी दिलं नाही तर याच्या दुप्पट अजून आम्ही बोलू संध्याकाळपर्यंत, आणि पुन्हा रस्त्यावर येऊन बसू, आम्हाला जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहोत। लाल कोटेकी लाल कोटेकी हे आम्हाला कदापि नको आहे। आम्हाला रेशन दुकानातून धान्य मिळालं पाहिजे, आणि जवळजवळ तांदूळ, गहू, तेल ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सर्व आम्हाला रेशन दुकानातून मिळालं पाहिजे। ही बुटीला आमचा विरोध आहे, आणि त्या विरोध